molecule, and we are going to discuss about lipid, the most important component in our diet. We will discuss in video now lipids. So what are the components of lipids, means how lipids are formed? These are the group of substances with a greasy consistency with a long hydrocarbon chain containing carbon, hydrogen and oxygen. Before that we have discussed about the carbohydrate, and the same components were present in carbohydrate. Carbohydrate madhe apan carbon, hydrogen and oxygen he tinhi elements baghitle hote. Lipids madhe suddha he tinhi elements ahet, carbon, hydrogen, oxygen. Tyach barobar hydrocarbon chi long chain mhantle. Sentence ithe kay kele, hydrocarbon chi long chain ki jyachyamadhe carbon, hydrogen, oxygen present ahet. आणि हा असा एक ग्रुप आहे की ज्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, ग्रीसी आहे. ग्रीसी मीन्स इथं तेलकट म्हणू शकतो आपण. इट्स ए किंवा दीज आर ए ग्रुप ऑफ सबस्टन्सेस. सबस्टन्सेसचा हा एक ग्रुप आहे ज्याची कन्सिस्टन्सी ग्रीसी आहे आणि हायड्रोकार्बनची लॉंग चेन आहे ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एलिमेंट्स आहेत. मग हे जे लिपिड्स आहेत, हे लिपिड्समध्ये रेशो जो आहे, जसं आपण वॉटर मध्ये पाहिलं होतं किंवा कार्बोहायड्रेट मध्ये सुद्धा पाहिलं होतं, रेशो हायड्रोजनचा ऑक्सिजनशी कसा होता, 2:1 होता. थोडासा इथे वेगळा, इन लिपिड्स हायड्रोजन टू ऑक्सिजन रेशो इज ग्रेटर दॅन 2:1. इन कार्बोहायड्रेट इट इज ऑलवेज 2:1. तुम्हाला माहिती आहे 2:1 आपण कार्बोहायड्रेट मध्ये शिकलोय, बट इन लिपिड इट इज ग्रेटर दॅन 2:1, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर की लिपिड म्हटलं की जसं आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन पटकन सांगू शकतो, तसं लिपिड ते सांगता येत नाही, बिकॉज इट इज अ बॉर्डर कन्सेप्ट, ऑर इट इज मीन्स इट इज मेड फ्रॉम द फॅटी ॲसिड अँड देअर डेरिवेटिव. त्यामुळे असं म्हटलं आहे की लिपिड ही एक अशी बॉर्डर टर्म आहे की ज्याच्यामध्ये आपण कशासाठी यूज करतो आहे, तर फॅटी ॲसिड आणि त्याचे डेरिवेटिव्ज आहेत. म्हणजे लिपिड कसे फॉर्म होतात असा क्वेश्चन जर आला, तर फॅटी ॲसिड आणि त्याचे डेरिवेटिव्ज एकत्र येतात आणि काय तयार होतं, लिपिड तयार होतं. मग जनरली लिपिडचे आपण एक्झाम्पल म्हटलं तर काय येतं, फॅट येतात, वॅक्स येतात. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ लिपिड. त्याचं एक फीचर आहे बघा, दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सोलवंट. ते कसे आहेत सोल्युबल, फक्त कुणामध्ये, ऑर्गॅनिक सोलवंटमध्ये ते काय आहेत, सोल्युबल आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, नॉन पोलार सोलवंटसुद्धा म्हणू शकतो. इथं तुम्हाला दोन डायग्राम दिसतात, एक आहे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि दुसरी आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. आत्ताच आपण बघितलं की लिपिड जे आहेत ते लिपिड कशाने तयार झालेत रे, तर फॅटी ॲसिड आणि त्याच्या डेरिवेटिव्सने तयार झालेत. मग फॅटी ॲसिड म्हणजेच काय ते पहिल्यांदा बघूया. फॅटी ॲसिड्स आर ऑर्गॅनिक ॲसिड, नावातच कळते ॲसिड आहे. पण कोणतं ॲसिड आहे, ऑर्गॅनिक ॲसिड आहे. विच आर कंपोज ऑफ हायड्रोकार्बन चेन, जी कशाने बनलेली आहे, हायड्रोकार्बन चेननी बनलेली आहे. आणि त्याचा एंडिंग आहे, शेवट जो आहे त्या एंडिंगला जो फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तो कार्बोक्झिल ग्रुप आहे, COOH. सो फॅटी ॲसिड्स आर ऑर्गॅनिक ॲसिड विच आर कंपोज ऑफ हायड्रोकार्बन चेन एंडिंग इन. नुसतं हायड्रोकार्बन चेन असेल तर त्याला फॅटी ॲसिड म्हणू शकत नाही आपण. त्याच्या एंडिंगला कोणता ग्रुप असावा लागतो, कार्बोक्झिल ग्रुप असावा लागतो, ज्याला COOH असं म्हटलं जातं. ओके, मग याच्यामध्ये हे फॅटी ॲसिड्स आहेत ते आपल्याला दोन प्रकारचे आढळतात, दोन टाईपचे आढळतात. फर्स्ट वन आहे तो सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि सेकंड वन आहे तो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. आता इथं दोन्हीमध्ये तुम्हाला एंडिंगला COOH हा ग्रुप दिसतोय, ठीक आहे, म्हणजे हा फॅटी ॲसिड आहे. इथे सुद्धा तुम्हाला अनसॅच्युरेटेडमध्ये सुद्धा हा फंक्शनल ग्रुप ह्या एंडिंगला पाहायला मिळतोय, ठीक आहे, COOH. आता इथे फक्त फरक कसा आहे, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कुणाला म्हणायचं आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कुणाला म्हणायचं. तर ही जी तुम्हाला चेन दिसते, दिस इज अ हायड्रोकार्बन चेन. कशाने बनलेली आहे, हायड्रोजन आणि कार्बननी बनलेली, सो वी कॉल इट ॲज अ हायड्रोकार्बन. मग हायड्रोकार्बनमध्ये जे कार्बनचं बॉन्डिंग आहे, कार्बन टू कार्बन बॉन्डिंग आहे, ते फक्त सिंगल बॉन्ड आहे. ओके, सी कार्बन कार्बनमधलं बॉन्डिंग आहे ते सिंगल बॉन्डचं आहे. मग रेकॉग्नायझेशन करताना जर सिंगल फक्त बॉन्ड असेल तर ते फॅटी ॲसिड सॅच्युरेटेड असतं,
आणि जर सिंगल आणि डबल इथं अनसॅचुरेटेड मध्ये बघा, इथे ह्या एका चेन मध्ये तुम्हाला सिंगल बॉन्ड आहे, इथेही सिंगल बॉन्ड आहे, पण ह्या दोन कार्बन मध्ये मात्र तुम्हाला काय दिसतंय, डबल बॉन्ड दिसतंय. म्हणजेच जर सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड जर एखाद्या फॅटी ॲसिडमध्ये असेल तर त्याला अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हटलं जातं. ओके, सी सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड विथ नो डबल बॉन्ड्स, आपण काय म्हणतो आहे, हॅविंग सिंगल बॉन्ड, म्हणजेच काय, डबल बॉन्ड्स नसतील. जर त्या फॅटी ॲसिडमध्ये किंवा ज्या फॅटी ॲसिडमध्ये असणाऱ्या कार्बन ॲटममध्ये डबल बॉन्ड नसेल तर त्या फॅटी ॲसिडला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हटलं जातं. माझे एक्झाम्पल काय आहेत, पाल्मिटिक अँड स्टिअरिक ॲसिड. इथे बघा एक्झाम्पल आहेत पाल्मिटिक अँड स्टिअरिक ॲसिड. दीज आर फाउंड इन ऑल ॲनिमल्स अँड प्लांट फॅट. दीज आर द एक्झाम्पल ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये, जवळजवळ सगळ्याच प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये आपल्याला हे फॅटी ॲसिड दिसतात. एक्झाम्पल पाल्मिटिक ॲसिड अँड स्टिअरिक ॲसिड. मग अनसॅच्युरेटेड म्हणजेच काय, खाली दिले बघा, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड विथ वन ऑर मोर डबल बॉन्ड्स बिटवीन द कार्बन ॲटम्स ऑफ द हायड्रोकार्बन चेन. जी हायड्रोकार्बनची चेन आहे त्याच्या कार्बन ॲटममध्ये जर एक आणि एकापेक्षा जास्त, एक तर असणारच आहे पण एकापेक्षा जास्त अजून बॉन्ड असेल तर त्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हटलं जातं. मग याचं एक्झाम्पल काय, वर बघा पाल्मिटिक आणि स्टिअरिक ॲसिड हे एक्झाम्पल लक्षात ठेवा सॅच्युरेटेडसाठी. अनसॅच्युरेटेडसाठी आहे ओलेईक ॲसिड, ओलेईक ॲसिड आहे, आणि दुसरं आहे लिनोईक ॲसिड. मग दोन्हीमध्ये फरक काय बघा, ओलेईक ॲसिड फाउंड इन नियरली ऑल फॅट्स. जेवढे फॅट्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये ओलेईक ॲसिड हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आढळतं. त्याचबरोबर काही सीड ऑइल्स आहेत, मग बऱ्याचशा ज्यातून आपल्याला तेल मिळतं त्यात ऑइल्सला, त्या सीड्सला आपण सीड ऑइल असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये जे ॲसिड आढळतं ते लिनोलिक ॲसिड असतं. ठीक आहे, दोन प्रकारचे ॲसिड आपण अनसॅच्युरेटेडमध्ये पाहिले, दोन एक्झाम्पल तुम्हाला सॅच्युरेटेडमध्ये दिलेले आहेत, पाल्मिटिक अँड स्टिअरिक ॲसिड. दीज आर द एक्झाम्पल ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, अँड ओलिक ॲसिड अँड लिनोइक ॲसिड आर द एक्झाम्पल ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. The main difference between them, that is they having bond. If they have single bond, we consider it as a saturated fatty acid. And if single or double bond, we call it as a unsaturated fatty acid. Okay? Then, these fatty acids are the basic molecule which form different kinds of lipid. आता हे जे fatty acid आहे, हे काय आहेत रे, तर लिपिडचे एक बेसिक मॉलिक्युल आहेत. त्यामुळे इथं त्यांचं क्लासिफिकेशन तीन टाईपमध्ये केलं आहे, सिंपल, कंपाऊंड अँड डिराइव्ड लिपिड. लिपिड्स मे बी क्लासिफाईड ॲज सिंपल, ओके, देन कंपाऊंड अँड थर्ड वन इज ए डिराइव्ड लिपिड. मग आपण पहिल्यांदा सिंपल लिपिडबद्दल बघूया. सिंपल लिपिड इथं तुम्हाला शेजारी डायग्राम ट्रायग्लिसिराईडची दिली. मग ट्रायग्लिसिराईड म्हणजेच काय, आता हे जे सिंपल लिपिड आहेत, ह्या सिंपल लिपिडमध्ये दोन एक्झाम्पल येतात, फॅट येतं आणि वॅक्स येतं, ते बघूया आपण. पण सिंपल लिपिड कशाने तयार झालेत, बघा पहिल्यांदा आपण काय पाहिलं की लिपिड्स फॉर्मेशन कसे होतात. हायड्रोकार्बनची चेन असते, हायड्रोकार्बनच्या चेनला त्याच्या एंडिंगला जर कार्बॉक्सिल ग्रुप असेल तर त्याला आपण लिपिड असं म्हणतो. त्याचा त्याला पहिला टाईप आपण बघतो सिंपल लिपिड. मग हे सिंपल लिपिड कसे बनलेले असतात किंवा याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला इस्टर म्हणजेच काय, दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड विथ अ व्हेरियस अल्कोहोल. इथं काय अटॅच झालेलं आहे, अल्कोहोल अटॅच झाले, वेगवेगळे अल्कोहोल अटॅच झालेले असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे फॅटी ॲसिड तर असणारच आहेत, कारण लिपिड्स म्हणलं की त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड येतातच. मग सिंपल लिपिड कसे बनलेले आहेत, दीज आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड विथ अ व्हेरियस अल्कोहोल. फॅट्स अँड वॅक्सेस आर सिंपल लिपिड. हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, फॅट्स आणि वॅक्सेस जे आहेत. आता वॅक्सेस म्हणल्यानंतर बाहेरचे नाही, बॉडीमध्ये आपल्या ज्या प्रेझेंट वॅक्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. फॅट्स आणि वॅक्सेस दीज आर द सिंपल लिपिड. मग हे फॅट्स जे आहेत, पुन्हा प्रश्न असा पडला की फॅट्स कशाने बनलेले असतात किंवा फॅट्सचे कंपोनंट्स काय असतात. फॅट्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड,
ओके विथ ग्लिसिरॉल हा कंपोनेंट लक्षात ठेवा विथ ग्लिसिरॉल ग्लिसिरॉल विथ अ फैटी एसिड वी कन्सिडर इट ऐज ए फैट जसं आपण डायसॅक्राइडचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला दोन मोनोसॅक्राइड मिळत होते सुक्रोजचं हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळत होतं तसं फॅट्स ज्यावेळेस आपण सेपरेट करणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक कंपोनंट फॅटी ॲसिडचा मिळणार आहे दुसरा कंपोनंट ग्लिसिरॉलचा मिळणार आहे सो फॅट्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड विथ ग्लिसिरॉल सगळ्यात लक्षात ठेवा की याच्यामध्ये कंपोनंट आहे फॅटी ॲसिडबरोबर तो कोणता असतो ग्लिसिरॉलचा असतो मग इथं तुम्हाला शेजारी जे ट्रायग्लिसिराइडचं पिक्चर दाखवलेलं आहे याच्यामध्ये तीन मॉलिक्यूल फॅटी ॲसिडचे आणि वन मॉलिक्यूल ग्लिसिरॉलचं आहे ओके इथं तुम्हाला दिसू शकतं की हिअर थ्री फॅटी ॲसिड चेन ओके अँड वन मॉलिक्युल ऑफ ग्लिसिरॉल कंपोजिशन तुम्हाला कधी कधी विचारलं जातं की ट्रायग्लिसिराइड कसे फॉर्म होतात ट्राय नावातच कळते तीन आहेत मग काय तीन असणार आहेत तर फॅटी ॲसिड थ्री असतात हाऊ मेनी फॅटी ॲसिड्स आर प्रेझेंट देअर थ्री फॅटी ॲसिड्स आर प्रेझेंट देअर अँड ओनली वन मॉलिक्युल ऑफ ग्लिसिरॉल दीज आर द कंपोनंट्स ऑफ ट्रायग्लिसिराइड ओके देन generally unsaturated fats are liquidated at room temperature and are called oils apan tel je mhanto te kay tare unsaturated fats ahet generally room temperature la te kontya form madhe astat liquid form madhe astat unsaturated fat oil che definition kashi keli baga these are the unsaturated fats लिक्विड ॲट ए रूम टेम्परेचर रूम टेम्परेचरला ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात अशा अनसॅच्युरेटेड फॅट्सला काय म्हटलं जातं ऑइल्स म्हटलं जातं ओके देन अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर हायड्रोजनेटेड टू प्रोड्यूस फॅट फॉर एक्झाम्पल वनस्पती घी दहावीला तुम्ही रिॲक्शन बघितले की वनस्पती घी म्हणजे डालडा वगैरे तयार करण्यासाठी हे जे तेल आहे किंवा हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे त्याचं हायड्रोजनेटेड करावं लागतं हायड्रोजनबरोबर कंबाईन तयार करावं लागतं आणि जे फॅट प्रोड्यूस होतात नंतर त्यालाच आपण वनस्पती घी असं म्हणतो ओके देन याच्यानंतर एक्झाम्पल आपण यातलं सिम्पल लिपिडचं पहिलं एक्झाम्पल बघतो ते म्हणजे फॅट आता फॅटच्यापासून आपल्याला बॉडीला काय फायदा होतो बघूया इम्पॉर्टन्स म्हटलं तरी चालेल सिग्निफिकन्सेस म्हटलं तरी चालेल ॲडव्हान्टेज म्हटलं तरी चालेल फॅटचे ॲडव्हान्टेजेस किंवा सिग्निफिकन्सेस काय आहेत बॉडीमध्ये फॅट्स आर ए न्यूट्रिशनल सोर्स विथ अ हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू इट ॲड्स ॲज ए रिझर्व फूड मटेरियल फॅट्स जे आहेत साहजिकच न्यूट्रिशनल आहेत न्यूट्रिशन त्याच्यामधून मिळतं आहे सो वी कॉल इट एज अ न्यूट्रिशनल सोर्स आणि सगळ्यात जास्त कॅलरीज त्याच्यातून मिळतात सो इट हॅव्स कॅलोरिफिक हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू कॅलरीज त्याच्यामधून जास्त मिळतात आणि एक्सेस जर फूड असेल जसं आपण कार्बोहायड्रेटमध्ये पाहिलं एक्सेस ग्लुकोज लिव्हरमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं तसं हे फॅटसुद्धा एक्सेस फॅटसुद्धा रिझर्व फूड मटेरियल म्हणून बॉडीमध्ये काम करत असतं मग प्लांट्समध्ये सुद्धा कसं करत जातं तर प्लांट्समध्ये तुम्हाला माहिती आहे जर्मिनेशनमध्ये तुम्ही शिकलाय की ओव्हरीपासून फ्रूट होतं आहे आणि ओव्हिल्सपासून सीड तयार होतात आणि सीड्स ज्या वेळेस जर्मिनेट होतात त्यावेळेस किंवा जर्मिनेशन होत असताना त्यांना एनर्जीची गरज लागते जोपर्यंत त्यांना लिव्ज किंवा पानं फुटत नाही आहेत तोपर्यंत त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही मग त्यांना एनर्जी कुठून मिळणार ती एनर्जी त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्या सीड्समध्ये फॅट्स जे आहेत ते फॅट्स काय केले जातात स्टोअर केले जातात कशासाठी टू नरिश एम्ब्रियो ड्युरिंग जर्मिनेशन जर्मिनेशन होत असताना जो एम्ब्रियो आहे त्या एम्ब्रियोचं नरिशमेंट व्हावं एनर्जी मिळावी म्हणून फॅट्स हे कशामध्ये स्टोअर असतात सीड्समध्ये स्टोअर असतात ठीक आहे सो इन प्लांट इट इज स्टोअर्ड इन अ सीड टू नरिश एम्ब्रियो ड्युरिंग जर्मिनेशन मग प्लांटमध्ये झालं ॲनिमलमध्ये कसं असतात तर टिश्यूज तुम्ही शिकलाय ॲनिमल टिश्यू शिकलाय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टिश्यूचा स्टडी केला आहे मग हे जे ॲडिपोज नावाचे टिश्यूज असतात ह्या ॲडिपोज टिश्यूमध्ये ॲडिपोसाईट नावाच्या सेल असतात आता साईट हा शब्द आला की लक्षात ठेवायचं सेल इट इज कन्सिडर्ड विथ ए सेल साईट मीन्स सेल ॲडिपोज टिश्यूमध्ये ज्या ॲडिपोसाईट सेल्स आहेत ह्या सेलमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं कुणामध्ये ॲनिमल्सच्या
In animals, fat is stored in an adipocyte of the adipose tissue. Plants मधे seeds मधे store केला जाता. Animal मधे adipose tissue मधे adipocyte cell आहे त्याच्यामध्ये हे fat store करून ठेवलं जातं. Because it acts as a reserve food material having nutritional source with a high calorific value. Then fats deposited in subcutaneous tissue act as an insulator and minimize loss of body heat. आपल्या स्किनच्या खाली जे सबक्युटानियस टिश्यू आहे त्या टिश्यूमध्ये हे फॅट डिपॉझिट असतात, ठीक आहे, साठलेले असतात. आणि ते काय फंक्शन म्हणून करतात किंवा त्यांचं फंक्शन काय असतं, इट ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर. कंडक्टर नाही, काय म्हणून ॲक्ट करतात ते, इन्सुलेटर म्हणून ॲक्ट करतात. टू मिनिमाइज लॉस ऑफ बॉडी हीट, बॉडीमधली हीट आहे ती बाहेर जास्तीत जास्त त्याचा लॉस होऊ नये म्हणून हे जे फॅट्स आहेत ते काय म्हणून काम करत असतात, इन्सुलेटर म्हणून काम करत असतात. दे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की बॉडीमध्ये काही इंटरनल ऑर्गन्स आहेत जे कसे तरी डेलिकेट आहेत, इम्पॉर्टंट आहेत त्याचबरोबर डेलिकेट आहेत, आणि मग त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे फॅट्स त्या इंटरनल ऑर्गनच्या कडेनी अराउंड द इंटरनल ऑर्गन एक कुशन फॉर्म करतात. कशासाठी कुशन? टू ॲब्सॉर्ब मेकॅनिकल शॉक्स. कोणत्याही एखाद्या एखाद्या शॉकमधून किंवा जो येणारा काही शॉक आहे तो ॲब्सॉर्ब करण्यासाठी हे कुशन महत्त्वाचं ठरतं, जे कशाने बनलेलं आहे, फॅट्सने बनलेलं आहे. फॅट्स डिपॉझिटेड अराउंड द इंटरनल ऑर्गन ॲक्ट ॲज अ कुशन टू ॲब्सॉर्ब मेकॅनिकल शॉक. ओके, फंक्शन पुन्हा वाचते बघा. फॅट्स आर अ न्यूट्रिशनल सोर्स विथ अ हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. इट्स ॲक्ट्स ॲज अ रिझर्व फूड मटेरियल. In plants, it is stored in a seed to nourish embryo during germination. In animals, fat is stored in an adipocyte of the adipose tissue. Fats deposited in a subcutaneous tissue act as an insulator and minimize loss of body heat. Fats deposited around the internal organ act as a cushion to absorb mechanical shock. याच्यानंतरचं आपण सिम्पल लिपिडमधलं एक्झाम्पल बघतोय, ते म्हणजे वॅक्स. आता इथं डायग्रॅममध्ये तुम्हाला वॅक्स इन बी हॅव म्हटलं आहे, म्हणजेच मधमाशांच्या पोळ्यामधलं मध हे वॅक्स दाखवलेलं आहे. आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने ते बघूया. वॅक्स इज अन अनादर एक्झाम्पल ऑफ सिम्पल लिपिड. दे आर इस्टर्स ऑफ लॉंग फॅटी ॲसिड विथ ए लॉंग चेन अल्कोहोल. मग अशी आपण ग्लिसिरॉल म्हटलं होतं, म्हणजे हायड्रोकार्बन्स आहेत त्याच्याबरोबर जर ग्लिसिरॉल किंवा फॅटी ॲसिड्स आहेत त्या फॅटी ॲसिडबरोबर ग्लिसिरॉल असेल तर त्याला आपण फॅट म्हटलं होतं. पण वॅक्सचं कंपोनंट कसं आहे, वॅक्स कसं तयार झालं आहे, तर फॅटी ॲसिडची लॉंग चेन आहे, त्याचबरोबर अल्कोहोलची सुद्धा लॉंग चेन प्रेझेंट असते. ओके, लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड विथ लॉंग चेन अल्कोहोल. दे आर फाउंड इन ब्लड, गोनॅड्स अँड सेबॅसियस ग्लँड ऑफ द स्किन. सगळ्यात जास्त ॲबिडंट म्हणू शकतो आपण, सगळ्यात जास्त हे वॅक्स कुठं आढळतात, तर ब्लडमध्ये आहेत. गोनॅड्स, गोनॅड्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फिमेल अँड मेल, टेस्टीज, ओरीज, याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतं. त्याचबरोबर जे स्किनमध्ये सेबॅसियस ग्लँड आहे त्या सेबॅसियस ग्लँडमध्ये सुद्धा आपल्याला हे जास्त प्रमाणात आढळतं. ओके, सो वॅक्स आर ॲबिडंटली प्रेझेंट इन ब्लड, गोनॅड्स अँड सेबॅसियस ग्लँड ऑफ द स्किन. वॅक्सेस आर नॉट रेडिली हायड्रोलाइज्ड ॲज फॅट्स अँड आर सॉलिड ॲट ए ऑर्डिनरी टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल वॅक्स इन बी हॅव. हे वॅक्सेस जे आहेत ते जनरली लवकर हायड्रोलाइज होत नाहीत. फॅट्स आणि त्याच्या जे काही कंपोनंट आहे त्याचं हायड्रोलाइज होत नाही आणि ते ऑर्डिनरी टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचरला कोणत्या फॉर्ममध्ये असतात, सॉलिड स्टेटमध्ये असतात. ओके, वॅक्सेस फॉर्म वॉटर इनसोल्युबल कोटिंग ऑन अ हेअर अँड स्किन इन ॲनिमल. वॅक्सेस फॉर्म अँड आउटर कोटिंग ऑन स्टेम्स, लीव्स अँड फ्रुट्स. आता फंक्शन काय बघायचं मग, की ॲनिमलमध्ये जे स्किन आहे किंवा त्यांचे जे हेअर्स आहेत त्या स्किन किंवा हेअर्सवर हे वॅक्सेस काय करत असतात, तर कोटिंग तयार करतात. कसलं कोटिंग करतात,
असं कोटिंग तयार करतात की ते वॉटर इनसोल्युबल आहे. म्हणजे असं होत नाही की आंघोळ केल्यानंतर ते जे कोटिंग आहे ते निघून जातं असं होत नाही, कारण ते कोटिंग जे आहे वॅक्सचं कसं आहे वॉटर इनसोल्युबल आहे जे आपल्या हेअर आणि स्किनवर प्रेझेंट आहे. मग प्लांटमध्ये कुठं आहे, तर प्लांटमध्ये तुम्हाला माहिती आहे स्टेम लीव्ज आणि फ्रूट्स यांच्यामध्ये जे आउटर कोटिंग आहे ते आउटर कोटिंग कशाने बनलेलं असतं, वॅक्सने बनलेलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा टाईप आपण शिकतो तो म्हणजे कंपाऊंड लिपिड. पहिला झाला सिंपल लिपिड, एक्झाम्पल आपण दोन पाहिले त्याचे, पहिलं होतं फॅट आणि दुसरं होतं वॅक्स. ओके, नवसी कंपाऊंड लिपिड. आता कंपाऊंड लिपिड म्हणलं की तुम्ही सेल स्ट्रक्चर शिकत असताना सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन शिकलाय, आणि त्याच्यामध्ये लिपिड बायलेअर इन ॲक्विअस मिडियम हे शिकलाय की जे लिपिड आहे ते बायलेअर, मग त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, फॉस्फोलिपिड आपण त्याला म्हणतो, ते फॉस्फोलिपिड कुठं प्रेझेंट असतात ते बघूया आपण. हाऊ कंपाऊंड लिपिड्स आर फॉर्म असा क्वेश्चन आला तर तुम्ही सांगणार दिज आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड. ठीक आहे, सगळेच इस्टर्स आहेत फॅटी ॲसिडचे, पण दुसरा कोणता ग्रुप त्याच्यामध्ये अटॅच आहे, कंटेनिंग अदर ग्रुप लाईक फॉस्फेट शुगर एक्सेट्रा. जर फॉस्फेट ग्रुप अटॅच असेल तर त्याला फॉस्फोलिपिड असं म्हणणार आहे आपण, आणि जर शुगर प्रेझेंट असेल तर त्याला ग्लायकोलिपिड असं म्हटलं जातं. म्हणजेच कंपाऊंड लिपिड शिकत असताना आपल्याला इथं दोन प्रकारचे कंपाऊंड लिपिड्स आपल्याला दिसतात, एक म्हणजे फॉस्फोलिपिड आणि दुसरं म्हणजे ग्लायकोलिपिड. फॉस्फोलिपिड केव्हा तयार होणार आहेत, जर त्या फॅटी ॲसिड बरोबर फॉस्फेट ग्रुप अटॅच असेल तर ते फॉस्फोलिपिड असणार आहे, आणि जर ग्लुकोज मॉलिक्यूल असेल किंवा ग्लुकोज ग्रुप असेल तर मात्र त्याला आपण ग्लायकोलिपिड असं म्हणणार आहे. ओके, म्हणजे फंक्शन्स काय आहेत बघा, दे कंटेन अ मॉलिक्युल ऑफ ग्लिसिरॉल, टू मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड अँड अ फॉस्फेट ग्रुप ऑर अ सिम्पल शुगर. म्हणजेच जनरल स्ट्रक्चर कसं असणार आहे, तर फॅटी ॲसिडचे दोन मॉलिक्युल असणार आहेत, लक्षात ठेवा टू मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड, एक मॉलिक्युल ग्लिसिरॉलचं असणार आहे, हे बेसिक झालं, दोन मॉलिक्युल फॅटी ॲसिडचे, एक मॉलिक्युल ग्लिसिरॉलचा, आणि तिसरा जो कंपोनंट आहे तो तिसरा कंपोनंट एकतर फॉस्फेट ग्रुप असेल किंवा सिंपल शुगर असेल, ज्याला आपण मोनोसॅक्राइड असं म्हटलं होतं. कंपाऊंड लिपिडच्या कंपोनंटमध्ये तीन घटक येतात, एक म्हणजे दोन फॅटी ॲसिड, दुसरा ग्लिसिरॉल आणि तिसरा फॉस्फेट ग्रुप. जर फॉस्फेट ग्रुप असेल तर त्याला फॉस्फोलिपिड असं म्हणणार आहे, आणि जर शुगर प्रेझेंट असेल तर त्याला आपण ग्लायकोलिपिड असं म्हणणार आहे. आता फॉस्फोलिपिडमध्ये एक एक्झाम्पल दिले लेसिथिनचं, की ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर तर असंच आहे आता सांगितल्याप्रमाणे, पण त्याच्यामध्ये अजून नायट्रोजिनस कंपाऊंड अटॅच झालेला असतो. सम फॉस्फोलिपिड सच ॲज अ लेसिथिन अल्सो हॅव अ नायट्रोजिनस कंपाऊंड. कसला कंपाऊंड त्याला अजून अटॅच आहे, नायट्रोजिनस कंपाऊंड आहे अटॅच टू द फॉस्फेट ग्रुप. आता फंक्शन कसं आहे बघा, फॉस्फोलिपिड हॅव अ बोथ हायड्रोफिलिक पोलार ग्रुप अँड हायड्रोफोबिक नॉन पोलार ग्रुप. आता तुम्ही म्हणाल पोलार ग्रुप हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिकचा अर्थ काय, तर इथे तुम्हाला लिपिड्स दोन लेअर दिसतात. ठीक आहे, फॉस्फेट आपण म्हणू शकतो काय लिपिड्स म्हणूया. तुमच्या डायग्रॅममध्ये इकडं दाखवलेलं आहे ते म्हणजे हा भाग आहे तो वॉटरचा आहे, इकडचा भाग आहे तो ही वॉटरचा आहे, आणि मग हे जे फॉस्फेट आहेत किंवा हे जे लिपिड्स आहेत, हे लिपिड्स जर जी टोकं त्याची वॉटरकडं आहेत त्या एंडला काय म्हटलं जातं, हायड्रोफिलिक पोलार ग्रुप म्हटलं जातं, ज्याच्याकडं कोण असतं फॉस्फेट आणि नायट्रोजिनस ग्रुप असतो, आणि दुसरा पाण्यापासून जो दूर आहे लांब आहे त्याला हायड्रोफोबिक असं म्हटलं जातं, हायड्रोफोबिक नॉन पोलार ग्रुप. याच्यामध्ये काय येतं, हायड्रोकार्बन चेन ऑफ फॅटी ॲसिड. फॉस्फोलिपिडचं फंक्शन काय, सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन असं आहे की फॉस्फोलिपिड कॉन्ट्रीब्यूट इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन तयार करण्याचं श्रेय जे आहे ते श्रेय कुणाला जातं, फॉस्फोलिपिडला जातं. मीन्स फॉस्फोलिपिड कॉन्ट्रीब्यूट इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. ग्लायकोलिपिडमध्ये काय काय येतं, ग्लायकोलिपिड कंटेन हे फॉस्फोलिपिड झालं, ग्लायकोलिपिडमध्ये आता बघितलं ग्लिसिरॉल असणार आहे, फॅटी ॲसिड असणार आहे आणि
फॉस्फेटच्या ऐवजी काय असेल आता सिंपल शुगर असेल, आणि तीही सिंपल शुगर कोणती असते, गॅलॅक्टोज नावाची, त्याच्याबद्दल पण आपण स्टडी केलं. इट्स ए मोनोसॅक्राइड, ग्लिसिरॉल, फॅटी ॲसिड आणि गॅलॅक्टोज मिळून जे लिपिड तयार होतं त्या लिपिडला ग्लायकोलिपिड्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, दे आर अल्सो कॉल्ड ॲज ए सेरिब्रोसाइट, त्याला अजून दुसरं नाव एक आहे की सेरिब्रोसाइट. लार्ज अमाऊंट ऑफ देम हॅव बीन फाउंड इन अ ब्रेन व्हाईट मॅटर अँड अ मायलिन शीथ. मग तुम्ही म्हणाल हे ग्लायकोलिपिड काय फंक्शन आहे बॉडीमध्ये त्याचं, तर आपल्या ब्रेनमध्ये जो व्हाईट मॅटर आहे, व्हाईट मॅटरमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात हे ग्लायकोलिपिड आढळतात, त्याचबरोबर मायलिन शीथमध्ये सुद्धा हे ग्लायकोलिपिड जास्त आढळतात. ठीक आहे, दीज आर द कंपाऊंड लिपिड्स, दीज आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड. म्हणजे इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिडमध्ये काय काय येणार आहे, टू मॉलिक्युल ऑफ फॅटी ॲसिड प्लस वन मॉलिक्युल ऑफ ग्लिसिरॉल प्लस फॉस्फेट ग्रुप असेल तर त्याला आपण फॉस्फोलिपिड म्हणणार आहे. इन्स्टेड ऑफ फॉस्फेट ग्रुप इफ देअर इज ए शुगर, गॅलॅक्टोज शुगर, देन वी कॉल इट एज ए ग्लायकोलिपिड्स. अंडरस्टूड? देन स्टिरॉल्स. आता स्टिरॉल्स तुम्ही म्हणाल, आता तुम्ही तीन टाईप सांगितले होते, सिंपल, कंपाऊंड अँड डिराईव्ड. डिराईव्ड जे आहे तेच म्हणजे काय असतात, हे स्टिरॉल्स असतात. ओके, दे आर डिराईव्ड लिपिड्स, ते काय आहेत, डिराईव्ड लिपिड्स आहे. दे आर कंपोज्ड ऑफ, आता हे कशाने बनलेले आहेत, दे आर द कंपोज्ड ऑफ फ्यूज्ड हायड्रोकार्बन रिंग, स्टिरॉइड न्यूक्लियस अँड अ लॉंग हायड्रोकार्बन चेन, साईड चेन. म्हणजे इथं आपल्याला दोन हायड्रोकार्बनच्या चेन दिसतात, एक हायड्रोकार्बनची चेन आहे ती कशी फ्यूज्ड आहे, रिंग फॉर्ममध्ये आहे, आणि दुसरी हायड्रोकार्बनची चेन आहे ती स्ट्रेट आहे, लॉंग आहे. ओके, सो दे आर कंपोज्ड ऑफ फ्यूज्ड हायड्रोकार्बन रिंग्स, ज्याला स्टिरॉइड न्यूक्लियस असं म्हटलं जातं, अँड अ लॉंग हायड्रोकार्बन साईड चेन. देन वन ऑफ द मोस्ट कॉमन स्टिरॉल इज अ कोलेस्ट्रॉल, नोन शब्द आहे तुम्हाला कोलेस्टेरॉल. कोलेस्ट्रॉल हे काय रे, तर एक स्टिरॉल आहे, मोस्ट कॉमन स्टिरॉल इन अ कोलेस्टेरॉल. आपण त्याचे फक्त ॲडवर्स इफेक्ट बघितलेत, म्हणजे लिमिटच्या बाहेर जर गेलं तर मात्र ह्याच्या दुष्परिणाम दिसतात, पण जोपर्यंत बॉडीमध्ये लिमिटमध्ये कोलेस्ट्रॉल आहे, इट्स ए इसेन्शियल बिकॉज इट फॉर्म ऑर इट सिंथेसाइज सम हार्मोन्स इन अवर बॉडी. लेट सी, इट इज वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल सेल्स ऑफ द ॲनिमल बॉडी. आणि लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल आहे ते फक्त ॲनिमल्समध्ये प्रेझेंट आहे, प्लांटमध्ये दिसत नाही. आणि प्रत्येक सेलमध्ये हे कसं आहे रे, वाईडली डिस्ट्रीब्युटेड आहे. ॲनिमल बॉडीमध्ये ज्या सेल्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल आढळतं, पण नर्वस टिश्यू जे आहेत त्याच्यामध्ये मात्र आपल्याला जास्त आढळतात. ओके, बट पर्टिक्युलरली इन ए नर्वस टिश्यू. कोलेस्ट्रॉल एक्झिस्ट आयदर फ्री ऑर ॲज ए कोलेस्ट्रॉल इस्टर. कोलेस्ट्रॉल मग तुम्हाला फ्री स्टेटमध्ये आढळेल आपल्या बॉडीमध्ये, किंवा त्याच्या इस्टर फॉर्ममध्ये सुद्धा आढळेल. मग हार्मोन्स कोणतं सिंथेसाइज करते बघा, ॲड्रिनोकॉर्टिकॉइड्स, देन सेक्स हार्मोन. मग त्या सेक्स हार्मोनमध्ये प्रोजेस्टेरॉन आहे, टेस्टेस्टेरॉन आहे. हे हार्मोन्स तुम्ही एंडोक्रिनॉलॉजी शिकत असाल बघणार आहात. ॲड्रिनोकॉर्टिकॉइड हार्मोन, त्याचबरोबर जे सेक्स हार्मोन आहे त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन आहे, टेस्टेस्टेरॉन आहे, त्याचबरोबर व्हिटॅमिन डी सिंथेसाइज कशापासून केलं जातं, कोलेस्ट्रॉलपासून केलं जातं. हार्मोन तर आहेच, त्याचबरोबर व्हिटॅमिन डीसुद्धा सिंथेसाइज कोलेस्ट्रॉलपासून केलं जातं. मग काय सांगितलं, कोलेस्ट्रॉल हे प्लांटमध्ये सापडत नाही. मग प्लांटमध्ये कोणतं स्टिरॉल सापडतं, जे स्टिरॉल ॲनिमलमध्ये सापडतं त्याला आपण कोलेस्टेरॉल म्हणतो. मग आणि जे स्टिरॉल प्लांटमध्ये सापडतं त्याला फायटोस्टिरॉल असं म्हटलं जातं. इन प्लांट स्टिरॉल एक्झिस्ट चीपली ॲज ए फायटोस्टिरॉल. ओके, काय म्हणतो आहे आपण त्याला, फायटोस्टिरॉल असं म्हणतो आहे. आणि हे फायटोस्टिरॉलचा उपयोग कुठं केला जातो, तर एक्झाम्पल एक दिलं आहे, याम प्लांट, म्हणजे याम नावाचं एक झाड आहे किंवा प्लांट आहे, त्याच्यामध्ये जे कंपाऊंड आहे, कंपाऊंड दिलेलं आहे डायोस्कोरिया. ओके, डायोस्कोरिया जे कंपाऊंड आहे, जे स्टिरॉइड कंपाऊंड आहे, त्याला काय म्हटलं जातं, डायोसजेनिन असं म्हटलं जातं. याम प्लांट, लक्षात ठेवा, मॅच द पेअर्समध्ये बऱ्याच वेळा विचारलं जातं,
याम प्लांट की जे कंपाउंड स्टीरॉइड कंपाउंड तैयार करते त्याला आपण डायोसजेनिन असे म्हणतो आणि हा डायोसजेनिनचा उपयोग कुठे केला जातो तर जिथे मैन्युफैक्चरिंग होता है पील्स म्हणजे गोळ्यांचं जिथे मैन्युफैक्चरिंग होता है पण पर्टिक्युलरली कोणत्या पील्स एंटी फर्टिलिटी पील्स ज्या एंटी फर्टिलायझेशन होऊ नये म्हणून ज्या पील्स तयार केल्या जातात त्याला एंटी फर्टिलिटी पील्स असं म्हटलं जातं आणि ह्या एंटी फर्टिलिटी पील्स तयार करण्यासाठी ह्या डायोसजेनिन कंपाउंडचा वापर केला जातो जे कोणत्या प्लांटपासून मिळवला जातो याम प्लांटपासून व्हॉट इज द मीनिंग ऑफ एंटी फर्टिलिटी पील्स दॅट इज बर्थ कंट्रोल पील्स ओके नाउ हियर वी हॅव डिस्कस अबाउट द लिपिड टाइप्स ऑफ लिपिड एंड स्ट्रक्चर ऑफ इट इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट प्रोटीन Thank you.